नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ भविष्य काळात एखादी कृती चालू असेल हे दर्शवण्यासाठी हे दाखवण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण यूज करतो एखादी ॲक्ट असेल एखादी कृती असेल ते आपल्याला भविष्यकाळात दाखवायचं आहे पण ते चालू राहील त्यावेळेस हे दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो याचा जनरल फॉर्म आहे शी सब्जेक्ट प्लस शाल बी विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट तर व्ही आय एन जी लक्षात ठेवा कोणतंही कंटिन्युअस टेन्स असेल थे, तर व्ही आय एन जी येईल बस इथे आता शाल बी विल बी आहे एक तर शाल बी यूज करा किंवा विल बी यूज करा कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये येईल ते आपण बघूच जसं का एक्झाम्पल आहे आय शाल बी रायटिंग अ लेटर मी एक पत्र लिहीन मी एक पत्र लिहित असेल आय शाल नॉट बी रायटिंग अ लेटर मी एक पत्र लिहित नसणार त्यावेळेस लिहिणं माझं चालू राहणार नाही पुढच्या भविष्यकाळात नॉटही असलं तर नॉट इथे काही त्याचं घेणं देणं नाही हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर शाल बी आय एन जी शाल बी आय एन जी आणि इथेसुद्धा पहा शाल इथे बी आय एन जी पण आता हे क्वेश्चन मार्कवाला आहे इंट्रॉगेटिव्ह म्हणून इथे सब्जेक्ट आलेला आहे आय बी रायटिंग अ लेटर मी एक पत्र लिहित असणार का तर तीनही वाक्य असो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो आणि इंट्रॉगेटिव्ह असो त्यांचंही टेन्स असतेच ओके नंतर आहे याचे काही रूल्स त्याच्यातला पहिला रूल बघू आपण का बा कशावरून नॉर्मली ओळखायचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स टू शो कम्प्लिशन ऑफ एन अब ॲक्शन बिफोर अ गिवन टाईम इन द फ्युचर वेळेमध्ये भविष्यकाळात वेळेपूर्वी एखादी ॲक्ट म्हणजे चालूच असेल काही संपली नाही ते काम चालूच असेल ब भविष्यकाळात काळात ते दाखवण्यासाठी सुद्धा काय राहील फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचा यूज आपण करू शकतो जसं का एक्झाम्पल आहे ही विल बी ट्रॅव्हलिंग ऑल द मॉर्निंग टुमॉरो उद्या सकाळी तो प्रवास करत असेल उद्या सकाळी तो प्रवास करणार किंवा करणार असेल करत असेल करेल तर ही विल बी ट्रॅव्हलिंग ओके माय सिस्टर विल बी रीडिंग द न्यूज पेपर 6 सिक्स पी एम टुमॉरो न्यूजपेपर संध्याकाळी सहा वाजता माझी बहीण वाचत असेल वी विल बी प्रॅक्टिसिंग इन द गेम ड्यूरिंग दिस वीक या आठवड्यामध्ये आम्ही आमचे गेम्सची प्रॅक्टिस करणार चालू राहणार आमची प्रॅक्टिस वी विल बी हॅव्हिंग अ जिओग्राफी लेसन नेक्स्ट पिरियड पुढच्या पिरियडमध्ये आमचं जिओग्राफीचं लेसन चालू झालेलं असेल चालू होत असेल चालू राहणार असेल म्हणजे शिकवणं चालू होऊन जाईल पुढच्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर दुसरा रूल आहे टू इंडिकेट अ लॉगर ॲक्शन इन द फ्युचर विल बी इंटरप्टेड बाय द शॉर्टर ॲक्शन इन द फ्युचर एखादी लॉंगर ॲक्शन एक मोठी ॲक्शन चालू असेल फ्युचरमध्ये आणि मधातच एखादी शॉर्टर ॲक्शन आली असेल छोटी ॲक्शन काही झाली असेल तर ते दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो जसं का एक्झाम्पल आहे ही विल बी वॉचिंग टी व्ही व्हेन शी अराईव्ज टू नाईट जेव्हा ती संध्याकाळी आली किंवा येणार ही विल बी वॉचिंग टी व्ही तो टी व्ही बघत असेल आय विल बी वेटिंग फॉर यू व्हेन यू आर बस अराईव तुझी बस जेव्हा येईन नव्हा तेव्हा मी काय करणार असेल मी तुझी वाट पाहणार असेल so, सोबत जात असेल ते आय एम गोईंग टू बी स्टेइंग ॲट द हॉटेल इफ एनिथिंग हॅपन्स अँड यू नीड टू कॉन्टॅक्ट मी काहीही झालं आणि तुला मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी त्या हॉटेलमध्ये थांबत आहो ठीक आहे म्हणजे संध्याकाळची गोष्ट असेल का बा रात्री मी बाय तुला गिम पडलं बा काही गरज वाटली तर मी त्या हॉटेलमध्ये थांबत आहो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हेल्प गिल्प वगैरे काही पाहिजे असेल तर नंतरचा काही अजून एक रूल आहे का टू पॅरल ॲक्शन हॅपनिंग इन द सेम टाइम इन द फ्युचर फ्युचरमध्ये दोन ॲक्शन कंटिन्युअसली घडत असेल एकमेकावर डिपेंड असणाऱ्या सारख्याच गोष्टी म्हणजे समकालीन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये तर ते दर्शवण्यासाठी सुद्धा यूज करतो आपण जसं का ही इज गोइंग टू बी स्टडिंग ही इज गोइंग टू बी स्टडिंग अँड शी विल बी गोइंग टू बी मेकिंग ब्रेकफास्ट तो स्टडी करणार आहे आणि ती ब्रेकफास्ट बनविणार आहे व्हाईल राम इज स्टडींग जय विल बी वॉचिंग द मॅच जेव्हा राम अभ्यास करणार आहे जय काय करणार आहे मॅच बघणार आहे पहा कंटिन्यू पॅरल म्हणजे त्याच हे एका वेळेले होत आहे त्याच वेळेले हे दुसरी कंडिशन दुसऱ्या माणसावर वेन शी अराईव्ज ॲट द होम हर चिल्ड्रेन आर गोईंग टू बी स्टडींग जेव्हा ती घरी येणार तिचे जे मुलं आहे ते स्टडी करणार असेल नंतर आहे टू मेक प्रिझम्शन अबाउट फ्युचर फ्युचरबद्दल काही अझम्पशन असेल प्रिझम्प्शन म्हणजे काही काय म्हणतात त्याला भविष्यकाळाची एखादी घटना आपल्याला सांगायची असेल भाकित म्हणते त्याला मराठीमध्ये भविष्यकाळाचं भाकीत, भाकीत करायचं असेल का असं असं होऊ शकते जसं का भविष्यवाणी तर त्यावेळेस शी विल बी गेटिंग मॅरिड व्हेरी सून ती लवकरच लग्न करणार आहे शी वॉन्ट बी कमिंग ऑन टाईम शी इज स्टील ॲट होम वोन्ट बी म्हणजे विल नॉट बी तर विल बी मध्येच चाल आहे ती टाईममध्ये काही येणार नाही कारण की ती सध्या बी घरीच आहे विल ही बी कमिंग बिफोर ऑर आफ्टर टेन एम तो दहाच्या नंतर किंवा दहाच्या पहिले सकाळी घरी येणार आहे का किंवा घरी येत असेल का विल यू बी गोईंग टू हेल्प तुम्हाला हेल्प करणार आहे का।, का ही हॅज समथिंग टू बाय त्याला काही विकत घ्यायचं आहे तर हे होते काही एक्झाम्पल्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे आता नॉर्मली ओळखायचं कसं नॉर्मली फ्युचरमध्ये काही वेळ असतात त्या वेळेचा एक्झाम्पल घेऊन तुम्ही चेक वगैरे करू शकता का बा असे चान्सेस राहतील का नॉर्मली हे वर्ड असतातच त्याच्यामध्ये बाय द टाईम बाय दिस टाईम टुमॉरो नेक्स्ट वीक नेक्स्ट इयर ॲट दी टाइम टुमॉरो बाय धिस टाइम टुमॉरो ॲट धिस टाइम टुमॉरो ड्युरिंग जुलै बाय थ्री ओ क्लॉक टुमारो अशा प्रकारचे तुम्हाला काही वर्ड दिसले तर नॉर्मली चान्सेस असतात का ते का फ्युचर टेन्सचा तर राहीलच परफेक्टली पण फ्युचर कंटिन्युअस टेन्सही असू शकते पण आपला जो जनरल फॉर्म आहे त्याच्यावरच तुम्ही लक्ष द्यावा ही माझी एक आपल्याला एक हिंट आहे चेक कसे करायचे तर त्याच्यानंतर वेळ आलेला आहे तुमच्या होमवर्कचा हे तुम्ही आता सॉल्व करून बघायचं आहे क्वेश्चन फर्स्ट आहे ही ब्लँक हिज युनिव्हर्सिटी डिग्री टुमॉरो तर विल टेक विल हॅव टेकिंग विल हॅव टेकन याच्यातला तुम्हाला जो वाटते तो हे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघत आहोत दे ब्लँग फूड ॲट धिस टाईम विल कुकिंग विल बी कुकिंग आय ब्लँक टू द ऑफिस ॲट एट एम टुमॉरो शाल गॉन आय एम गोईंग विल बी गोईंग याच्यातलं जे वाटते ते तुम्हाला टिक करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि मी याचे आन्सर कुठे आहे ते मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देऊन देणार शी ब्लँक डुईंग अ ग्रेट जॉब शाल शाल बी विल बी आणि फिफ्थ आहे दे ब्लँक इन द ऑफिस विल बी वर्किंग विल हॅव वर्क्स याच्यातलं तुम्हाला जो वाटते का हे राईट असू शकते माझ्या शिकवणं सम इथं तर समजलं असेल तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे त्याच्यातून तर तुम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे हेल्प होऊन जाईल आता स्टुडंट जास्त वेळ इथे देणारा हो आपण आता सिम्पल फ्युचर टेन्सचा याचे ॲन्सर्स डिस्कस करण्याची वेळ आलेली आहे याचेही मी क्वेश्चन सिंपल फ्युचर टेन्स जेव्हा शिकवत होतो हे क्वेश्चन दिलं होतं आता चला याचे ॲन्सर आपण बघू आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तुम्ही चेक करू शकता का तुम्ही राईट आहे कुठपर्यंत इफ आय गेट मनी आय ब्लँक यू शाल हेल्प किंवा वूड हेल्प तर वूड तर ता येतच नाही सिम फ्युचर टेन्समध्ये तर वूड कसं येईल आहे ना तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये होते शाल हेल्प तर आय शाल हेल्प इफ यू आर आय यूज आय ब्लँक यू वूड टेलिफोन शाल टेलिफोन तर सिंपल फ्युचर टेन्सचं काय आहे शाल विल किंवा व्ही वन तर हे तर शाल आणि व्ही वन आहे आय थिंक इट ब्लँक सून इज रेनिंग विल रेन तर विल रेन त्याचा आन्सर राईट आहे फोर्थ क्वेश्चन आहे ही ब्लँक फिफ्टीन नेक्स्ट बर्थडे शाल बी विल बी तर हीच्या नंतर आपण काय यूज करत असतो विल विल बी आणि दोन्ही राईट आहे ती हां शाल बी आणि विल बी सुद्धा ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवलं होतं पण इथं आता दोन्हीही आले म्हणून विल बी हे आपला आन्सर राहील इट्स गेट्स डार्क वी ब्लँक विल स्टॉप आर स्टॉप शाल स्टॉप तर वीच्या पुढे शालच येते आणि शाल प्लस व्ही वन अँड आय ब्लँक यू अ स्टोरी एम टेल शाल टेल विल बी टेलिंग तर शाल टेल हे अँसर राहील आणि विल बी टेलिंग तर आपण आत्ताच बघितलं कशामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये तर स्टुडंट हे होते माझे सिम्पल फ्युचर टेन्सचे आंसर की होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा कळवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, टिल देन, बाय